ईश्वर दाखव काय देणे ते माझ्या समोर पैसे घेतात की नागरिक आणि माझ्या समोर दोन हजार रुपये देतोय तो माझ्याच हातात देतोय एवढी सगळी लास मी उघड्या डोळ्यानं पाहू शकत नाही तुमचा कायदा काय म्हणतो ह्याची मला काही घेणार नाही तुम्ही घर मी करणार की नाही घेणार एवढंच मला म्हणजे काय धंदा होऊ शकत नाही सांगू लागेल तर चाललं मी घरी मला काय बोलायचं विधानसभेचं मांडत बसेल वाचायला इंटरेस्ट नाही आहे. मी 3 तास झाले बसलो इथे कशासाठी बसलो, माझ्या समोर जर कुणी लाच घेत असेल आणि तो देत असेल त्याचं रेकॉर्डिंग होत असेल आणि शासन जर असमर्थ ठरत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत सभा होतात की आता मी काय करू हे सांगा. महाराष्ट्राला प्रश्न विचारत महाराष्ट्राचे दिग्गज नेते एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत. काल मध्यरात्री त्यांनी एक मोठी कारवाई केलेली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर RTO चेकपोस्टवर जो गोंधळ चालू असतो, गैरव्यवहार चालू असतो, त्या ठिकाणी एकनाथ खडसे साहेब स्वतः जाऊन रात्री 1:30 ते 2:30 दरम्यान त्यांनी स्वतः त्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी केलेली आहे. जाणून घेऊया खडसे साहेब, रात्री काल 2 वाजता तुम्ही अचानक चेकपोस्टला गेलात आणि तिथला जो गैरप्रकार आहे तो समोर आणलेला आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत मोठ्या प्रमाणावर RTOच्या चेक नाक्यावर वजने मापेंमध्ये गोंधळ आहे आणि RTO अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाच घेतात अशा तक्रारी ट्रक मालकांच्या आणि ट्रक ड्रायव्हरच्या अनेक वेळा माझ्याकडे आल्या होत्या. यापूर्वीसुद्धा मी त्या ठिकाणी त्यांचे काटे चेक केले असताना ते चारीच्या चारी काटे फॉल्टे निघाले होते आणि जवळपास 15 दिवस ते काटे बंद करावे लागले होते. आता हे काल मला असं समजलं की RTO फारच पैसे मागायला लागले, त्यामुळे त्या ठिकाणी मी एका कार्यक्रमाला जात असताना स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्वतः पैसे घेत असताना मी पाहिलं. त्याआधी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनाही मी कळवलं होतं. अँटी करप्शनचे अधिकारी उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व जे काही त्या ड्रायव्हर उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक ट्रकमध्ये अनऑफिशियली आम्हाला 2000 रुपये द्यावे लागतात आणि या ठिकाणून तिथून जवळपास 1400 ते 1500 ट्रक या 4 ठिकाणून त्या ठिकाणी जात असतात आणि एवढा मोठा पैसा या ठिकाणी जमा केला जातो. अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी हे सांगितलं. त्या दरम्यान ही सगळी चर्चा करत असताना तिथल्या एका इसमाने ते सगळे पैसे खिशात घालून सर्वांसमक्ष तो पळून गेला. याबाबत तिथले स्थानिक PI जे आहे त्यांच्याकडे आता तक्रार दाखल केलेली आहे आणि या संपूर्ण घटनेची चौकशी करावी अशी मी मागणी केलेली आहे. वारंवार या ठिकाणी हे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण येत आहे, परंतु ह्या प्रकरणाला न्याय मिळत नाही, गुन्ह्यावर कारवाई होत नाही, जे असते ते थातोरमातोर होते. वरिष्ठांपासून खालपर्यंत एकमेकांच्या सौजन्याने सहकार्यानेच हा गैरव्यवहार चाललेला आहे आणि वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय हा एवढा मोठा गैरव्यवहार सातत्यानं चालूच राहू शकत नाही. चल, निश्चितच खडसे साहेबांनी आपल्याला सांगितलं की RTO विभागाच्या या संपूर्ण विषयामध्ये वरपर्यंत या विषयाचे धागे दोरे लागलेले आहेत आणि वरपर्यंत हे धागे दोरे कुठेतरी नियंत्रण येण्यासाठीच मी पोलीस कंप्लेंट देखील केलेली आहे. जळगावहून मनीष जोग, मुंबई तक.